नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल पोलीस भरती गृह हरदेसर. आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेसर सर्वांचं मनापासून करतो आणि स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, एसआरपी पेपर मात्र पूर्ण अपडेट म्हणजेच एसआरपीचा पेपर जवळ आलेला आहे. अक्षरशः खाली एक 10 दिवसावरती सुद्धा नाही, 9-8-9 दिवसावरती एसआरपीचा पेपर आलेला आहे. आणि मित्रांनो, पूर्ण पूर्ण तुमचे टेस्ट प्रश्न सर पेपर होईल का 23 तास होईल का 23 तास होईल का 23 मित्रांनो, नाही सोळा झाला तो पेपर 23 देऊन एवढा काय तुम्ही लोड घेत ना घेऊ नका. आणि होणार जे नाही झालं फार तर 27 आहे. मी तुम्हाला वारंवार सांगितलंय, साधन महत्वाचं नाही, साध्य महत्वाचं आहे. लक्षामध्ये साधन महत्वाचं नाही, साध्य महत्वाचं. तू 12वी पास झाला, तुला 12वेळा 92% पडले, कसे पडले हे महत्वाचं नाही, पण 92% पडले हे महत्वाचे. आणि लक्षामध्ये एखादा कॉफी न करता हे जर झाला म्हणजे मनाने अभ्यास करून 60% पडले, आणि एखाद्या थोडा 2-3 तासापुरते हातचार करून त्याला जर 80% पडले तर 80% वाल्याला किंमत देणारे लोक हे लक्षात ठेवू नका. 60% वाले 80% म्हणजे काय साधन महत्वाचं नाही, साध्य महत्वाचं. जे साध्य करायचं आपण त्याच्यावरती फोकस करा मित्रांनो. साधन म्हणजे तुमचा आता जो तुमच्या काही काय 8-9 दिवसाचा वेळ आहे त्या वेळेमध्ये अभ्यास करा पूर्णपणे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पेपरला चांगले मार्क्स मिळतील. आणि एसआरपीच्या पेपरच्या संदर्भात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, एसआरपीच्या पेपर ग्राउंड वरती डिपेंड नसतो, हा लीग वरती डिपेंड असतो लक्षात ठेवा. कारण का ग्राउंडला सर्वांनाच मार्क आहे, सर्व आहे. तुम्ही पाहत असाल कुसळगावचं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर खाली ओपनच्या खाली खुल्यासाठी सर्वसाधारणला 68 जागा आहे, आणि त्या 68 जागेसाठी 3880 म्हणून मैदान आहे. किती 3880 कशा ठिकाणी 680 असतात पोलीस बरं गेली 680 त्या ठिकाणी 3880 म्हणजे 3000 3000 3332 म्हणून जवळजवळ एक्स्ट्रा आहे. मग तुम्ही विचार करा तिथलं मेरिट कसं लागल किंवा कशा प्रकारे तिथलं मेरिट लागल हे तुम्ही विचारपूर्वक करा किंवा विचार करा. त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, राहिलेल्या दिवसात नियोजन करा, व्यवस्थित नियोजन करा. चालू वाढामुळे वाचा, गणित बुद्धिमत्तेला आता रिव्हिजन झालेलीच असेल त्याच्याकडे काही लक्ष देऊ नका जास्त. कारण तुमचं झालं असेल मराठी सामान्य चालू वाढामुळे याच्यावरती फोकस करा मोठ्या प्रमाणात. मराठी व्याकरण मी एखादा फास्ट ट्रॅक लेक्चर टाकतो मी एखादा एसआरपीच्या पेपरच्या आधी. आणि चालू घडामोडीचे 23 पेपर मी 20-22-21 च्या दरम्यान चालू घडामोडीचे स्पेशल लेक्चर घेतो, तुमच्यासाठी खास चालू घडामोडीचे प्रश्नांचे लेक्चर घेतो. ज्या काय आठवडाभर किंवा मागचे ज्या चालू घडामोड सगळ्या काढतो त्याच्यावरती एक महत्वपूर्ण असं तुमचं लेक्चर मी नक्कीच त्याच्यामध्ये लवकरात लवकर घेतो. काळजी करू नका, का जे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असं असं पण लेक्चर मी त्या ठिकाणी घेतो. पेपरचं स्वरूप मित्रांनो थोडा काठिण्य पातळी राहू शकतो लक्षात ठेवा, कारण की मुलांची संख्या जास्त आहे आणि पेपर निवांत आहे सध्या लक्षात ठेवा. आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये नाही, ठराविक जेवढं काही गट आहे त्याच ठिकाणी पेपर जावी. त्यामुळे पेपरची काठिण्य पातळी ही धमकेबाज म्हणण्यापेक्षा एक दर्जात्मक असू शकते लक्षात ठेवा. त्याच्यामुळे अभ्यास करताना जोरदार करा, कारण का विद्यार्थ्यांची संख्या ही जागेच्या तुलनेत हा रेशो एकाच 10 नाही तो एकाच कुठला जाऊन बसताय काय माप नाही लक्षामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा की सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे का बाळांनो, आता सध्या तुम्ही फक्त फोकस अभ्यास करा आणि आता पुढे क्लास बी च्या भानगडीतले पडू नका. 10-12 दिवस सेल्फ स्टडी करा, थोडं 10-12 दिवस थोडीशी सेल्फ स्टडी करा, जेणेकरून त्यांनी काय होणार तुम्ही आतापर्यंत जे क्लास केले जे वाचलं जे काही केलं तर रिव्हिजन देण्याचा प्रयत्न आताच्या 8-10 दिवसामध्ये करायचा आहे. मग आपल्याला पेपरला सामोरं जायचं आहे. पेपर 23 लावू शकतो त्यात काही विषय नाही, कारण का लक्षात ठेवा पेपर बद्दल लक्षात घ्या, पेपर बद्दल मार्किंग मागच्या वेळेस काय झालं होतं का सगळ्यांची तयारी अपूर्ण होती, म्हणून आता सर्वांची तयारी पूर्ण झाली त्यामुळे ते दिलेल्या वेळेत पेपर होऊ शकतो. आणि जरी दिलेल्या वेळेत पेपर झाला तर फक्त 7-8 दिवस पुढे सरकू शकतो. बाकी जुलैमध्ये तुमचा पेपर एंड होत असतो लक्षात ठेवा, त्यानुसार तयारीला आपल्या सुरुवात करा. आणि लक्षामध्ये थोडं काय सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पहा आपण जर याचा विचार केला काय जर 100 मार्काच्या दृष्टीने जर आपण विचार केला, ओके 100 मार्क ओके ह्या दृष्टीने जर विचार केला तर तुम्हाला माहिती मराठी आपल्याला 25 मार्क आलाय, जे नवीन विद्यार्थी लक्ष द्या. ओके गणित आपल्याला 25 मार्क आलाय, ओके बुद्धिमत्ता आपल्याला 25 मार्क आलाय, ओके आणि सामान्य आपल्याला किती 25 मार्क आलाय, ओके सामान्य आपल्याला 25 मार्क आलाय, एवढं आपल्याला असं प्रमाणात आहे. मग मित्रांनो मला सांगा तुम्हाला 100 पैकी आणि लक्षामध्ये 100 पैकी तलाठ्याला आपलं 95 मार्क 95चा कट ऑफ हा कुसळगाव आपला सपोज, जर तुम्ही 95 आणि 95 मार्क 90-90 180 आणि ते 190 एवढं कट ऑफ नाही जाणार मित्रांनो लक्षात ठेवा. कट ऑफ हा 180च्या घरात राहील लक्षात ठेवा. 180 कॅटेगरीचा 172 176 168 सगळ्यात लोएस्ट कट ऑफ राहील. याच्या खाली कट ऑफ काय होणार मित्रांनो येणार नाही लक्षात ठेवा. याच्या खाली कट ऑफ सरकणार नाही. सगळ्यात लोएस्ट कट ऑफ 168 राहील. 160 आणि 160 आणि 150 इतका खाली कट ऑफ क्वचित एखाद्या कॅटेगरी पॅरल रिझर्वेशन वाल्यांचा येऊ शकतो, बाकी कोणाचा एवढा कट ऑफ खाली सहजासहजी येणार नाही. ही पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि ही पहिली गोष्ट क्लिअर करतो मी तुमची. आणि लक्षावी त्याच्यानंतर लक्षात घ्या की सामान्य ज्ञान मध्ये मित्रांनो
सामान्यांमध्ये काय करा तुम्हाला माहितीसाठी खास सांगू का सामान्यांमध्ये काय करायचे मित्रांनो हे बघा तुमचं इतिहासावरती ठराविक काय क्वेश्चन असतात इतिहास आणि भूगोल ठराविक काय एकदम साधे सोपे असतात राज्यशास्त्र एकदम साधे सोपे क्वेश्चन असतात काळजी करायचं नाही पंचायत राज एकदम साधे सोपे क्वेश्चन आहे म्हणजे तुम्ही आतापर्यंत वाचले तेच हा फक्त महत्त्वाचं काय असतं मित्रांनो चालू घडामोडी कारण का ही जी चालू घडामोडी आहे ह्या चालू घडामोडीवरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात जास्त कमीत कमी 6 ते 7 क्वेश्चन चालू घडामोडीवरती येऊ शकतात आणि या ठिकाणी मार्क जाण्याची संधी तुमची काय जास्त असणार आहे त्याच्यामुळे सध्या चालू घडामोडीवरती जरा भर द्या मी पण काय सपोज आता बघा हा चंद्रयान 3 चं काय 2:35 काय त्याचं हे होणार आहे लक्षामध्ये उड्डाण 2:35 मग हे 2:35 हा जो क्वेश्चन हा पण नीट वाचणं गरजेचं आहे हा भी क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो लक्षामध्ये हा सुद्धा क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतो सांगता येत नाही त्यामुळं लक्षात घ्या प्रॉपर अभ्यास करा चांगला अभ्यास करा व्यवस्थित अभ्यास करा आता मी इथं फक्त तुम्हाला हे सांगतोय का पेपर वेळेतच होणार आहे बाकी जास्त काही सांगत नाही प्रॉपरली तयारीने अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्कीच काय होईल मित्रांनो फायदा या ठिकाणी होईल लक्षामध्ये आणि गणित आणि बुद्धिमत्ता लक्षात ठेवा मित्रांनो गणित बुद्धिमत्ता आणि पेपर काय का पेपरला आधी जर तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता सोडवायला घेतला तर वेळेचं नियोजन बसत नाही लक्षात ठेवा वेळेचं नियोजन बसत नाही आपल्याला झालं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाइम मॅनेजमेंट लक्षात ठेवा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी बरं एस आर पेपरला टाइम मॅनेजमेंट लक्षात घ्या कारण की जर तुम्ही आधी मराठी घेतलं ना बाळांनो मराठी जर आधी घेतलं आणि सामान्य जर आधी घेतलं हे दोन टॉपिक जर आधी घेतले 50 मार्काचे ते मराठीला तुम्हाला हार्डली 10 मिनिटं लागले झाले 10 नाही पण 10 मिनिटं बरं 15 झाला 15 लागतच नाही पण आपण तर आणि जर 15 किती 30 मिनिटं गेले राहिला खाली 1 तास मग ज्यावेळेस तुमचं मराठी आणि सामान्य हे तुम्हाला येणार असतं मराठी येणार असतं सामान्य पण येणार असतं पण तुम्ही करता काय गणित आणि बुद्धिमत्ता आधी सोडायला घेता गणित आणि बुद्धिमत्ता तुम्ही आधी सोडावी त्याला तुम्हाला जातो जवळजवळ बरं का त्यालाच तुम्हाला जवळजवळ जातो मित्रांनो 1 तास म्हणजे 60-80 आसपास मिनिटं जातात तुम्हाचे 80 नाही बरं का पण 60-70 च्या आसपास मिनिटं खातो तुम्ही त्या गणिताला कारण का बरंच गणित असतं आणि गणित एकदा माणूस रमला काय त्याला दुसरं काय आठवत कारण मी पूर्णपणे डोकं त्याच्यामध्ये घालतो अल्लाशमधी पूर्णपणे डोकं त्याच्यात घालतो त्याच्यामध्ये एकदा गणितात माणूस रमला त्याला दुसरं काहीच आठवत नाही अल्लाशमधी त्याच्यामुळं जर गणित तुम्ही केलं मग तुम्ही काय करता शेवटचे 15-20 मिनिटं राहिले असले का 15-20 मिनिटं मग तुम्ही मराठी सामान्यांकडे आता मग गडबड होती मग येणारे प्रश्न पण चुकतात मराठीचे चुकतात आणि सामान्यांचे चुकतात कारण का शेवटचे 15-20 मिनिटं हे तुम्हाला गोल करण्यासाठी अल्लाशमधी ज्यावेळेस तुमची प्रश्न पत्र गेल्या तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवणार प्रश्न क्वेश्चन पेपर टिक मार्क करणार त्याच्यानंतर तुम्हाला ते आन्सर गोल करायचे असतात ना सर्कल करायचे असतात ते सर्कल करायला तुम्हाला 10-15 मिनिटं लागणार आहे शेवटचे लक्षात ठेवा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजनबद्ध आहे का कारण का आता झालेल्या भरतीमध्ये असं बऱ्याच वेळा झाले का मी माझ्या जवळचे बरेच विद्यार्थी का ज्यांचे फक्त गोल खालीवर झाले गोल करताना चुकले घाई झाली शेवटी मराठीला काही झाली येत असल्याने चुकले अशा बऱ्याच गडबड झाल्या आणि मुलं पोलीस वाल्यापासून वंचित राहिले लक्षामध्ये त्याच्यामुळे लक्षात ठेवा ह्या गोष्टी काय करा चुकू नका चुकूनही या गोष्टी चुकू नका हे लक्षात ठेवा लक्षामधी अजून काय महत्वपूर्ण अपडेट असली काय असली तर मी तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत पाहत राहा मित्रांनो आपला युट्यूब चॅनल थँक्यू मित्रांनो आणि चॅनलला नवीन असतील विद्यार्थी सबस्क्राईब करून घ्या ओके आणि हा माझा मोबाईल नंबर याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला SMS करा जेणेकरून तुम्हाला चालू घडामोडीचे महत्वाचे लेक्चर असतील काही नोट्स असतील त्या माझ्या व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून तुम्हाला काय होईल भेटत जाईल किंवा मिळत जाईल लक्षात ठेवा लक्षावधी मित्रांनो आपण जर SRPF ची तयारी करत आहात आणि SRPF ची तयारी सोबत आता आगामी होणारी वनरक्षकची परीक्षा आहे आणि त्या वनरक्षक भरतीच्या परीक्षे संदर्भात पण आपल्याला जर तयारी करत असाल तर लक्षात घ्या मित्रांनो तुमच्यासाठी एक खास महत्वाचे एक बुक आहे मित्रांनो ते म्हणजे की हे केवळ साधं बुक नाही स्मार्ट बुक आहे मित्रांनो आगामी TCS IBPS मार्फत होणाऱ्या जिल्हा परिषद वनरक्षक आरोग्य लिपिक ग्रामसेवक महानगरपालिका माळा नगर परिषद रचना सहाय्यक उत्पादन शुल्क कृषी अन्न पुरवठा निरीक्षक पशुसंवर्धन विभाग वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन तसेच ऑनलाईन सरळ सरळ भरती परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणार का ज्याच्या म्हणजे आजपर्यंत झालेल्या TCS IBPS प्रश्नपत्रिकांचा सर्वात जास्त समावेश असलेले एकमेव पुस्तक 202 जम्बो ज्याला म्हटलं जातं प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह प्रत्येक प्रश्नाचं व्हिडिओ स्पष्टीकरण विश्लेषण द स्मार्ट बुक द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन मोफत तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कोर्स प्लस टेस्ट सिरीज 200+ टॉपिक वाईज व्हिडिओ 200+ ऑनलाईन ऑनलाईन टेस्ट रँक्स 100+ संभाव्य सराव टेस्ट रँक सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन
सोबतच तुम्हाला मिळणार आहे 2023 मधील अपलोड झालेल्या अपडेट झालेल्या चालू घडामोडी, त्याचबरोबर लेटेस्ट जे काही टीसीएस ने पेपर घेतले त्या पेपरचं पण मिळणार आहे. 192 टीसीएस ने घेतल्या आजपर्यंतच्या केंद्र व राज्यातील सर्व प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर 10 संभाव्य प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर टीसीएस आयबीपीएस मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारे पुस्तक म्हणजेच मार्गदर्शक सिद्धेश्वर हाडवे सरांचं भारतीय प्रकाशन पुणे. तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही बुकस्टॉलला जा आणि फक्त पुणे बोला की तुम्हाला त्या ठिकाणी लगेच पुस्तक काढून देतील. सॉरी, फक्त जम्बो बोला, पुणे नका बोलू, फक्त जम्बो बोला की ते पुस्तक तुम्हाला लगेच त्या ठिकाणी मिळून जाईल. आणि लक्षात, ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. आणि सर्व विद्यार्थी, माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना पेपर साठी मित्रांनो बेस्ट ऑफ लक देतो मी. आणि अभ्यास जोरदार चालू ठेवा मित्रांनो. आणि टार्गेट हे 90 ठेवा, 90 प्लस टार्गेट ठेवला ना, लक्षात ठेवा 90 प्लस. लय तुटला पेपर आवडला तर 85 प्लस, याच्यापेक्षा खाली कुठल्याही प्रकारे टार्गेट येणार नाही ही गोष्ट पहिल्यांदा प्रामुख्याने तुम्ही लक्षात घ्या. लक्षामध्ये, ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.